शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून केवळ 8.96 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शहराच्या पाण्याबरोबरच उन्हाळी आवर्तनासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले. प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी यासारख्या भागात कधीच पाण्याची अडचण नसणाऱ्या भागाला सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. तर बाणेर, बालेवाडी, औंध भागात जानेवारी नंतरच टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. एक वेळ सलग 5 तास पाणी पुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेने केलंय, मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आल्यात. काही भागात मध्यरात्री पाणी पुरवठा होत असल्याने रात्रभर जागून पाणी भरावं लागतंय. सलग 5 तास पाणी मिळत नसल्याची तक्रारही शहराच्या अनेक भागातून येते. वास्तविक होण्याच्या पाण्याबाबत महापालिका, जलसंपदा विभाग या शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने पाण्याचं समन्यायी वाटप करणं आवश्यक होतं, मात्र दोन्ही बाजूंकडे सातत्याने आरोप प्रत्यारोप होऊन दोन्ही यंत्रणांचे हसे झाले.